राज्य सरकारचा आरोग्य विभाग आणि MPSC ने घातलेल्या गोंधळामुळे डेंटिस्ट पदांच्या भरतीत प्रचंड मोठा घोळ झाल्याचं समोर येत आहे. सेवा प्रवेश निकष धाबेवर बसवत MPSC ने अपात्र उमेदवारांची भरती केली असून राज्य सरकार अशा उमेदवारांना नियुक्ती देत आहे. त्यामुळे मॅटनं या संबंध भरती प्रक्रियेवरच स्थगिती आणली. पाहुयात हा एक स्पेशल रिपोर्ट. राज्याच्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये गेल्या 8-10 वर्षांपासून NHM म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत हे दंतशल्य चिकित्सक पदावर काम करत आहेत. आज न उद्या आरोग्य विभाग कायम करेल या आशेनं हे दंतशल्य चिकित्सक कमी पगारात तिथं काम करत आहेत. पण त्यांच्या मागणीला न जुमानता राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत जुलै 2015 आरोग्य विभागाकरता 189 दंतशल्य चिकित्सक पदांची जाहिरात काढली. यासाठी 2400 जणांनी अर्ज केले. तिथेही या NHM अंतर्गत काम करणाऱ्या डेंटिस्टवर अन्याय तर झालाच, शिवाय या भरती प्रक्रियेत आरोग्य विभाग आणि MPSC नेही मोठा घोळ घातलाय. आरोग्य विभागानं 2015 पहिल्यांदाच या पदाकरता वैयक्तिक क्लिनिकमधील अनुभव ग्राह्य धरायला MPSC ला सांगितलं, जे सेवा प्रवेश नियमांच्या पूर्णपणे विसंगत होतं. यापूर्वी केवळ शासकीय आणि निमशासकीय संस्थेतील अनुभव ग्राह्य धरण्यात आला होता. परिणामी अधिक अनुभव असलेल्या खासगी प्रॅक्टिस करणाऱ्यांना मुलाखतीत प्राधान्य मिळालं. याविरोधात उमेदवारांनी आवाज उठवल्यानंतर आरोग्य विभागाला आपली चूक उमजली आणि 17 नोव्हेंबर 2016 पुन्हा MPSC ला पत्र लिहून वैयक्तिक क्लिनिकमधला अनुभव ग्राह्य धरू नये असं कळवत दिलगिरी व्यक्त केली. परंतु MPSC ने या पत्राकडे दुर्लक्ष करत लगेचच दुसऱ्या दिवशी 18 नोव्हेंबर 2016 डेंटिस्ट पदांचा निकाल जाहीर केला, ज्यात अपात्र उमेदवारांची निवड झाल्याचा आरोप होतोय. तरी देखील पुन्हा आरोग्य विभाग याच उमेदवारांना नियुक्तीपत्र देत कामावर रुजू करतोय. मॅटनं आता या संपूर्ण भरती प्रक्रियेवरच स्थगिती आणली आहे. MPSC ने त्यांनी ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं भरती राबवली होती त्याच लोकांना सिलेक्शन देऊन टाकलेलं आहे. आणि या भरती प्रक्रियेमध्ये जे खरंच योग्य अशा पद्धतीनं प्रामाणिकपणे जे काम करणारे जे NHM मधले कर्मचारी आहेत त्यांच्यावरती प्रचंड मोठा अन्याय झालेला आहे. गव्हर्नमेंटच्या पोस्ट तयार करते किंवा पोस्ट येत आहेत तर त्यांच्यावर पहिला नैसर्गिक अधिकार हा गेल्या 8-10 वर्षांत काम करणाऱ्या लोकांचा असताना देखील शासनाने त्यांनी मुद्दाम डावलून MPSC ला सुद्धा आम्हाला डावलण्यात आलं, सगळं डावलं. आता कमिटी गठीत केलेली आहे पण कमिटीत आम्हाला काहीच फायदा होणार नाही, कारण कमिटी गठीत होऊन शासन आम्हाला रिलीव्ह करायला जात आहे. तर आम्हाला शासनाकडे हीच अपेक्षा आहे की आमच्या कामाची दखल घ्यावी आणि आम्हाला आमची सेवा कायम करावी. या भरती प्रक्रियेबाबत काही प्रश्न उपस्थित होत आहेत. डेंटिस्ट पद भरतीचे निकष तयार नसतानाही MPSC ने जाहिरात का काढली? जाहिरात काढल्यानंतर निकष का बदलण्यात आले? वैयक्तिक क्लिनिकमधला अनुभव ग्राह्य धरण्याबाबतचा अभिप्राय नियमात नसतानाही आरोग्य विभागानं का आणि कुणाच्या फायद्यासाठी दिला? आरोग्य विभागानं दिलगिरी व्यक्त करत अभिप्राय चुकीचे असल्याचं कळवल्यानंतरही MPSC ने लगेच निकाल जाहीर का केला? जर सेवा प्रवेश नियमांनुसार MPSC ने उमेदवार निवडले नाहीत तर मग आरोग्य विभाग या उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊन कामावर का रुजू करून घेतोय? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आम्ही इतक्या वर्षापासून ग्रामीण भागात दुर्गम ग्रामीण भागात आम्ही काम करत आहोत आणि तिथे इतकं काम करून पण आमचा एक्सपिरियन्स जो आहे तो ग्राह्य धरला गेला नाही आहे. आम्हाला प्राधान्य दिलं जात नाही आहे या सगळ्या व्यवस्थेत. तर आमची ही एक विनंती आहे की त्यांनी ह्या प्रकरणात लक्ष घालून पारदर्शी व्यवहार आमच्या प्रकरणात यावा. कल्याणकारी राज्याची भाषा बोलणाऱ्या सरकारनं NHM अंतर्गत इतकी वर्ष काम करणाऱ्या डेंटिस्टना कार्यमुक्त करायला सुरुवात केली आहे. त्यांच्या जागी या वादग्रस्त भरती प्रक्रियेतल्या उमेदवारांना रुजू केलं जात आहे. पहिली चूक राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने केली आणि ती निस्तारेपर्यंत दुसरी मोठी चूक MPSC ने केली. या दोघांच्या गोंधळात भरडले जात आहेत ते सामान्य डॉक्टर. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.